आतापर्यंत आपल्या डिव्हाइसमधले फोटो गुगल फोटोजवर शेअर व्हायचे, पण आता गुगल फोटोज लवकरच हाय क्वालिटी फोटो आणि व्हिडिओंसाठी विनामूल्य अमर्यादित स्टोरेज ऑप्शन देणं बंद करणार आहे. नवीन गुगल फोटोजचं हे नवीन धोरण 1 जून 2021 रोजी अंमलात येईल. दरम्यान 3 महिन्यानंतर गुगल फोटोज केवळ फोटो आणि व्हिडिओंसाठी 15 GB विनामूल्य क्लाउड स्टोरेज ऑफर करेल. एकदा आपण निर्दिष्ट मर्यादा ओलांडल्यानंतर आपल्याला अधिक स्टोरेजसाठी पैसे द्यावे लागतील. तुम्ही म्हणाल की 15 GB चालून जाईल, पण लक्षात घ्या की 15 GB क्लाउड स्टोरेज स्पेसमध्ये जीमेल, गुगल ड्राईव्ह आणि इतर गुगल सेवांचा डेटा समाविष्ट असणार आहे. नोव्हेंबर 2020 गुगलने हे धोरण जाहीर केलं होतं आणि आपल्याला आता गुगलचं हे धोरण स्वीकारायचं आहे की नाही किंवा इतर कोणत्याही क्लाउड स्टोरेजवर जायचं आहे की नाही हे ठरवण्यासाठी आपल्याकडे फक्त 3 महिन्याचा कालावधी उरला आहे. आता तुम्हाला जर गुगल फोटोजचा दिलेला पर्याय स्वीकारायचा नसेल तर आम्ही तुम्हाला दुसरे पर्याय सांगणार आहोत जे विनामूल्य क्लाउड स्टोरेज स्पेस ऑफर करतात. याचबरोबर असेही पर्याय आहेत जे कमी किमतीत बरंच स्टोरेज स्पेस ऑफर करतात. हे कोणते पर्याय आहेत हे आम्ही तुम्हाला सांगूच, पण त्याआधी लोकमत ऑक्सिजन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. पहिला आहे DigiBox. सो DigiBox जो भारताचा स्वतःचा क्लाउड स्टोरेज प्लॅटफॉर्म आहे, 20 GB विनामूल्य क्लाउड स्टोरेज देत आहे. हे जीमेलला देखील सपोर्ट करतं. त्याचबरोबर कंपनीने असा दावाही केला आहे की त्यांची सेवा ही एंड टू एंड इन्क्रिप्शनला देखील समर्थन देतं, म्हणजे सिक्युअर आहे. DigiBox प्रत्येक महिन्याला फक्त 30 रुपयात 100 GB स्टोरेज स्पेस देते, जे खूप मोठं आहे आणि हे त्यांच्यासाठी फायद्याचं आहे ज्यांना हाय क्वालिटीमध्ये खूप सारे फोटो आणि व्हिडिओ सेव्ह करायला आवडतात. आपण वार्षिक योजना देखील खरेदी करू शकता, ज्याची किंमत 360 रुपये आहे आणि या किमतीत आपल्याला 2 TB स्टोरेज स्पेस मिळेल. तेच दुसरीकडे गुगल 100 GB स्पेससाठी वर्षाकाठी 1300 रुपये आकारतं. दुसरा आहे डिगो. आपण डिगो देखील वापरून पाहू शकता, जे गुगल फोटोजला पर्याय ठरू शकतं. कंपनी आपल्याला 100 GB विनामूल्य क्लाउड स्टोरेजची ऑफर करते आणि इथे कोणत्याही जाहिराती नसतात. आपणास अशी कोणतीही क्लाउड स्टोरेज सेवा क्वचितच 100 GB जागा विनामूल्य उपलब्ध असेल. DigiBox प्रमाणेच डेगू देखील दावा करतात की सर्व फायली हे एंड टू एंड इन्क्रिप्टेड आहेत, म्हणून वापरकर्त्यांना सुरक्षिततेबद्दल काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे. व्यतिरिक्त या विनामूल्य योजनेमध्ये फक्त 3 डिव्हाइस फायली अपलोड करू शकतात. त्यानंतर आहे मायक्रोसॉफ्ट OneDrive. OneDrive ही मायक्रोसॉफ्टची क्लाउड स्टोरेज सर्व्हिस आहे, जी आपल्याला गुगलप्रमाणेच उत्कृष्ट सेवा देते. सेवा फायलींचा स्वयंचलितपणे बॅकअप घेण्यास, स्वयंचलित संकलनास समर्थन देतं आणि एखादी व्यक्ती आपल्या इच्छेसह बऱ्याच फायली सामायिक शेअर करू शकते. आपल्याला या सेवेसह केवळ 5 GB विनामूल्य संचय मिळते, जे गुगलच्या तुलनेत खूपच कमी आहे, परंतु आपल्याला दरमहा 140 GB स्टोरेज स्पेस मिळते. आपल्याकडे Microsoft 365 सदस्यता असल्यास आधीपासूनच आपल्याला 1 TB स्टोरेज स्पेस मिळाल्यामुळे आपल्याला कंपनीची OneDrive मेंबरशिप खरेदी करण्याची आवश्यकता नाही आहे. Microsoft 365 मेंबरशिपसह मायक्रोसॉफ्ट सेवा वापरणाऱ्यांसाठी OneDrive मेंबरशिप एक चांगला पर्याय आहे. सो हे होते काही ऑप्शन्स जे तुम्ही गुगल फोटोजच्या व्यतिरिक्त वापरू शकता, जर तुम्हाला त्यांचा 15 GB क्लाउड स्पेस तुम्हाला जर पुरेसा पडत नसेल तर. बरं, या व्यतिरिक्त तुम्हाला एखाद्या अशा स्पेसबद्दल माहिती असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, लोकमत ऑक्सिजन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. व्हिडिओ जर्नलिस्ट आकाश जाधवसह रुपाली शिंदे, लोकमत ऑक्सिजन, मुंबई.